त्यामुळे या इलेक्शनमध्ये ज्या ज्या गोष्टी राज्यसभेच्या वेळेस झाल्या त्या त्या गोष्टींच्या बाबतीत काळजी ही महाविकास आघाडीचे सर्व नेते त्या त्या पक्षाचे नेते यांनी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही ओव्हर कॉन्फिडंट नाही, आम्ही कुठेही म्हणत नाही की हे होणारच. सभेने खूप काय आम्हाला सर्वांना शिकवलेलं आहे, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष कुठल्याही लेवलला त्या ठिकाणी जाऊ शकतो, कुठल्याही आमदाराला दबाव आणण्यासाठी प्रेशर करण्यासाठी. त्यामुळे सगळ्या गोष्टी राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही बघितलेल्या आहेत, त्याच्यात इलेक्शन कमिशनचा पण विषय होता. पण राज्यसभेचा जो निकाल आहे तो आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. त्यामुळे या इलेक्शनमध्ये ज्या ज्या गोष्टी राज्यसभेच्या वेळेस झाल्या त्या त्या गोष्टींच्या बाबतीत काळजी ही महाविकास आघाडीचे सर्व नेते त्या त्या पक्षाचे नेते यांनी सगळ्यांनी घेतलेली आहे. आमच्या म्हणजे आम्ही आमदारांबद्दल तुम्ही विचाराल तर आम्ही भक्कमपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबरोबर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे गेल्या वेळेस फक्त एक मत बाद झालं, त्यामुळे सगळं समीकरण त्या ठिकाणी बदललं, पण या बाबतीत एक एक मताची काळजी त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आत्मविश्वास हा नक्कीच जास्त आहे, आम्ही कॉन्फिडंट आहोत. आमच्या विरोधात पक्ष आहे जो ओव्हर कॉन्फिडंट आहे, तर आम्ही कॉन्फिडन्सली या ठिकाणी एवढंच सांगतो, साईचे साई उमेदवार हे निवडून येतील याची काळजी आमच्या सर्व नेत्यांनी घेतलेली आहे. राज्यसभेची झाली होती असं म्हटलं जात होतं, आता अपक्ष आमदार सोबत आहेत. दुसऱ्या बाजूला आकडे नसताना पण एवढ्या जाहीरपणे उमेदवार देणं आणि निवडून येईल याची गॅरंटी ठेवणं काय नेमकी गणित बनली? त्यांचा हा जो कॉन्फिडन्स बघितला तर 2019 कॉन्फिडन्स आपल्याला आठवतो, ज्याच्यामध्ये इलेक्शनच्या आधी त्यांचं भाषण खूप फेमस झालं होतं. त्यामुळे आत्ता जे काय बोलत आहेत ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलत आहेत. पाचवा त्यांचा जो उमेदवार आहे, कदाचित त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी ही वेगळीवेगळी समीकरण बसवण्यासाठी असेल, पण त्यांनी कितीही कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दाखवला तरी त्यांना 20 मतं पाहिजेल आणि काँग्रेसला आणि आम्हा सर्वांना मिळून त्या ठिकाणी 8 ते 9 मतं जास्तीत जास्त त्या ठिकाणी पाहिजेल. त्यामुळे कितीही ताकद आणि शेवटी BJP ची जी स्ट्रॅटेजी असते वातावरण करण्याची, राज्यसभेलासुद्धा वातावरण केलं होतं, त्याच्यामध्ये आमचं मत जे हक्काचं होतं त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं का असेना ते बाद झालं, त्यामुळे सगळी समीकरण बदलली. पण या बाबतीत आम्ही कॉन्फिडंट आहोत, आम्ही ओव्हर कॉन्फिडंट नाही, आम्ही कुठेही म्हणत नाही की हे होणारच, पण आम्ही एवढंच सांगतो हे 100% त्या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे. आणि एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही स्वीकारलं, म्हणजे मीडियाली स्वीकारलं की BJP अर्थकारणाच्या मागे, अर्थकारणाची ताकद ही BJP खूप मोठी आहे, ही चांगली गोष्ट आहे की मीडियाली त्या ठिकाणी हे स्वीकारलं. काही अपक्ष आमदारांची नाराजी होती, काही अपक्ष आमदारांची चुकीसुद्धा व्यक्त करण्यात आला, हे सगळं दूर झाले का? हे बघा, छोटी मोठी नाराजगी त्या ठिकाणी नक्कीच असते, पण गेल्या वेळेस आपण जर बघितलं तर मतामध्ये थोडाफार फरक, म्हणजे त्यांना जे वाटत होतं तसं काही झालेलं नाही.